नमस्कार चीनबरोबर असलेल्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रासंदर्भातील चीनमध्ये असणाऱ्या सर्व सत्तावन्न जपानी कंपन्यांना मायदेशी परत बोलवण्याचा निर्णय जपान सरकारने घेतला आहे विशेष म्हणजे जपानने चीनमधील सर्व सत्तावन्न जपानी कंपन्यांना मायदेशात येऊन उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने त्रेपन्न पॉईंट सहा कोटी डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे चीन बरोबरच व्हिएतनाम म्यानमार थायलंड आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देशातील जपानी कंपन्यांसाठी सरकारने हालचाली सुरू केले आहेत जपानी कंपन्या मायदेशी परत आल्यास त्यांना आवश्यक असणारे सर्व सहकार्य जपान सरकार मार्फत केलं जाणार आहे जपानी कंपन्यांच्या पुरवठादार साखळीवर कोणताही परिणाम होऊ देणार नाही आणि मुख्यपणे चीनवर अवलंबून राहू नये म्हणून जपान सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आर्थिक बाबतीमध्येही अडवणूक करण्यापासून ते शेजारच्या देशांच्या सीमांचा सन्मान न करण्याचे चीनचे धोरण वारंवार दिसून आले आहे व्यापाराबरोबरच चीनचे परराष्ट्रासंदर्भातील धोरण सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचे नाहीये असं जपानचं म्हणणं आहे ही महत्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद